दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू असून त्याचा शेवट जो आहे तो शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन केला, तर सुरुवात त्यांच्याच पक्षातील बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि उपमुख्यमंत्री शिंदे होतील असं वाटत असतानाच ऐनवेळी हा चाणक्य नीती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबली आहे. याच बाबतीत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत. काय वाटतं तुम्हाला अगोदर कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री होईल असं वाटलं होतं? गेल्या आठ दिवसापासून जो आपण राजकारणातला खेळ बघत होतो त्याच्याप्रमाणे असं वाटत होतं की भाजपनी यांना पाठिंबा दिला आहे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होतील असं कालपर्यंत वाटत होतं. माननीय मुख्यमंत्री यांनी कालच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व त्यांनी विधान परिषदेचाही राजीनामा देऊन त्यांनी मोठ्या मनाने शिवसैनिकांना कळवलं की तुम्ही आपल्या आपल्यात गोंधळ घालू नका. आणि याच्या आज दुपारी 3 वाजता ज्यावेळेस बातमी कळाली की मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे होणार आहे त्यावेळेस सर्वच सामान्य माणसाला एक धक्का बसला की राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. याच्यातून सामान्याने हे शिकायचं आहे की आपला मतदानाचा अधिकार असताना आपल्याला कुणाला निवडायचं आहे. आणि एक अनपेक्षित आहे तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा एक सामान्य नागरिक म्हणून मला आनंद होतो आहे. एक मराठी मुख्यमंत्री राज्याला मिळाला, त्यांनी राज्याची प्रगती करावी आणि या 8 दिवसामध्ये जे काही महाभारत घडलं ते सोडून महाराष्ट्राचा विकास करून भारतामध्ये आपलं राज्य कसं पुढं जाईल याच्यासाठी सर्वांनी परत एकदा यावं आणि आपला महाराष्ट्र चांगला उज्ज्वल व्हावा एवढंच एक सामान्य नागरिक पुणेकर नागरिक म्हणून मला सांगावं वाटतं. गेल्या 8 दिवसापासून जे राजकारण सुरू आहे ते तुम्हाला सगळं पटते? आजकाल बघायला गेलं तर राजकारणात काहीही होऊ शकतं, त्यामुळे ह्या गोष्टी काही नव्या नाही आहेत राजकारणात. पण एक चांगली गोष्ट घडली ॲट द एंड ऑफ डे की एकनाथजी शिंदेंसारखा आपला मुख्यमंत्री लाभला, हीच एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, ही एक आनंदाची गोष्ट आहे पण सामान्य माणसाला खरंच एक धक्का आहे हा की एवढ्या 8 दिवसांपासून जो गोंधळ चालू आहे की नेमकं मुख्यमंत्री कोण होणार. पण चला, एकंदरीत शेवट गोड झालेला आहे. जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते मुख्यमंत्री झालेले आहेत. आशा करतो, अपेक्षा करतो की ते महाराष्ट्राला नेमकं पुढे घेऊन जातील आणि महाराष्ट्राची जी एक इमेज आहे जे एक उज्ज्वल राज्य म्हणून आहे ते त्याला पुढे घेऊन जातील, हीच अपेक्षा करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या धक्का तंत्रानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कृष्णा पांचाळ, 3KM, पिंपरी चिंचवड, पुणे.